नमः शिवाय। मित्रांनो, मंगळवारी रात्री हा एक छोटासा टोटका नक्की करून पहा। मंगळवारचा दिवस हा तांत्रिक उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानला जातो। मित्रांनो, आपल्या जीवनात खूप गरिबी असेल, दारिद्र्य असेल, घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा आला तर तो टिकत नसेल, घरामध्ये नेहमी आजारपण येत असेल, वैद्यकीय मदत घेऊन सुद्धा आजारपण हटत नसेल, तर आपल्या जीवनात सुख समृद्धी परत आणण्यासाठी आपण मंगळवारी रात्री, अगदी कोणतेही मंगळवारी, हा एक छोटासा उपाय अवश्य करा। मित्रांनो, आज आपण जो उपाय बघणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त एक लवंग लागणार आहे। आपण जी लवंग घेणार आहोत ती पूर्ण असावी, अखंड असावी, न तुटलेली न फुटलेली, जिला पुढे फूल सुद्धा असेल अशी एक साबूत लवंग घ्यायची आहे। मित्रांनो, तंत्रशास्त्रात लवंगेचं खूप मोठं महत्त्व आहे। लवंग असेल किंवा विलायची असेल, हे दोन्ही पदार्थ तंत्रशास्त्रात खूप मोठं महत्त्व बाळगतात। तर मंगळवारी रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे। आपण हा उपाय आपल्या घरातच करायचा आहे। तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। मित्रांनो, यासाठी आपण एखाद्या पाटावर रामभक्त हनुमानांची तस्वीर किंवा मूर्ती असेल तर ही तस्वीर किंवा मूर्ती स्थापित करायची आहे। तस्वीर स्थापित केल्यानंतर हनुमानांसमोर तेलाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्यातील तेल हे मोहरीचं असेल तर अतिउत्तम, पण जर मोहरीचं तेल नसेल तर काही हरकत नाही, पण तांत्रिक उपाय आहे त्यामुळे हा सल्ला असेल की आपण मोहरीच्या तेलाचाच वापर करावा। कारण मित्रांनो, मोहरीचं तेल हे तांत्रिक उपायांमध्ये अत्यंत प्रभावी ठरतं। तर असा मोहरीच्या तेलाचा एक दिवा मारुती रायांपुढे प्रज्वलित करायचा आहे। पण लक्षात घ्या, या दिव्यात आपण जी वात वापरणार आहोत ती सफेद न घेता लाल रंगाची वात घ्यायची आहे। मित्रांनो, तांत्रिक प्रयोग करताना नियमांचं पालन हे काटेकोरपणे करावं लागतं। अनेक जण उपाय करतात पण म्हणतात फायदा झाला नाही। मित्रांनो, उपाय करताना झालेल्या छोट्या मोठ्या चुका सुद्धा आपल्याला त्या उपायाचा फायदा होऊ देत नाहीत। त्यामुळे लक्षात ठेवा, जे नियम आहेत ते पाळा आणि जसा उपाय सांगितला आहे अगदी तसंच करा। आता ही लाल रंगाची वात आपल्याला बाजारात मिळून जाईल, पण जर मिळाली नाही तर एखाद्या छोट्या वाटीत कुंकू आणि पाणी एकत्रित करायचं आहे आणि त्यात आपली जी पांढरी वात असते ती भिजत ठेवा। थोड्या वेळाने सुकवून तुम्ही लाल झालेली वात वापरू शकता। तर मित्रांनो, अशी ही लाल वात वापरून मोहरीच्या तेलाचा दिवा हनुमंतांपुढे प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर जी लवंग घेतली आहे ती हनुमानांच्या चरणाजवळ ठेवायची आहे। सोबत आपण हनुमानाच्या पूजेत गुळ, फुटाणे यांचाही वापर करू शकता। लाल रंगाची फुले हनुमंतांना अतिशय प्रिय असतात। आपण त्यांना लाल रंगाची फुले सुद्धा वाहू शकता। हनुमंतांना जितकं प्रसन्न करता येईल तितकं प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा। आणि पूजेनंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे मंत्रांचा जप। मारुती रायांसमोर बसूनच हा मंत्र जप करायचा आहे। मंत्र आहे, ओम नमो हनुमते भयभंजनाय सुखम कुरु कुरु फट स्वाहा। मंत्र पुन्हा एकदा ऐका, ओम नमो हनुमते भयभंजनाय सुखम कुरु कुरु फट स्वाहा। मित्रांनो, या ठिकाणी मंत्रांचा उच्चार हा स्पष्ट असावा, अगदी स्पष्ट अशा प्रकारे मंत्रांचा उच्चार करून हा जप 108 वेळा करायचा आहे। मित्रांनो, असं म्हटलं जातं की हनुमान हे अमर आहेत, आजही त्यांचं या पृथ्वी तलावर अस्तित्व आहे। अगदी कमीत कमी प्रयत्नात प्रसन्न होणारे देवता म्हणजे हनुमान आहेत। त्यामुळे या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। मित्रांनो, हनुमानांच्या समोर त्यांच्या चरणी आपण जी लवंग ठेवलेली आहे त्या लवंगेमध्ये आपण केलेल्या मंत्राच्या जपामुळे अतोनात ताकद निर्माण होते। एक विलक्षण अशा प्रकारची शक्ती या लवंगेमध्ये उत्पन्न होते। एक प्रकारची दैवी शक्ती या लवंगेमध्ये अवतरते। तर वर दिलेल्या मंत्राचा जप करून झाल्यानंतर हनुमान चालीसाचाही 11 वेळा पाठ करायचा आहे। 11 वेळा शक्य नसेल तर कमीत कमी एक वेळा तरी हा पाठ नक्की करा।
आता हनुमान चालीसाचा पाठ करून झाल्यानंतर जय श्रीराम जय श्रीराम या नावाचा सुद्धा 11 वेळा 21 वेळा 51 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. जितक्या जास्त वेळा शक्य असेल तितका जास्त हा मंत्र जप करायचा आहे. आणि त्यानंतर ही लवंग आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्या जीवनात असलेल्या सर्व समस्या या मारुती रायांसमोर बोलून दाखवायच्या आहेत. मित्रांनो, ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका. आपल्या जीवनातील समस्या बोलायच्या आहेत. अनेक जण व्हिडिओ पूर्ण पाहत नाहीत आणि आपली इच्छा बोलून दाखवतात, तर या ठिकाणी आपली कोणतीही इच्छा बोलायची नाही. फक्त आपल्या जीवनात ज्या समस्या आहेत त्या बोलायच्या आहेत. आपण बोललेल्या समस्या या लवंगेबरोबर आपल्या जीवनातून बाहेर जाणार आहेत. उदाहरणार्थ, आपल्या जीवनात पैशांची तंगी आहे तर माझ्या जीवनातील पैशांची तंगी ही दूर होऊ दे. माझ्या जीवनातील आजारपण दूर होऊ दे, या समस्या दूर होऊ देत. अशा प्रकारे समस्या बोलून दाखवायच्या आहेत. मित्रांनो, इच्छा व्यक्त करू नका की माझ्या जीवनात भरपूर पैसा येऊ दे, मला चांगलं आरोग्य लाभू दे, अशी इच्छा व्यक्त करू नका. या समस्या बोलून दाखवत असताना लवंग ही आपल्या उजव्या हातात घट्ट पकडायची आहे. आणि समस्या बोलून झाल्यानंतर आपण आपल्या घराच्या छतावर जायचं आहे. छत नसेल तर समोर अंगणात जा आणि दक्षिण दिशेकडे आपल्याला ही लवंग फेकून द्यायची आहे. जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला आपल्या हातातील लवंग जितक्या दूर फेकता येईल तितक्या दूर फेकून द्यायची आहे. फेकल्यानंतर खाली पडलेले लवंगेकडे न पाहता सरळ घरी निघून यायचं आहे. मित्रांनो, घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घ्या. जर शक्य असेल तर हा उपाय करण्यापूर्वी सुद्धा आपण स्वच्छ स्नान करावं आणि मग उपायाला सुरुवात करावी. आता लवंग टाकून परत आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि पुन्हा एकदा मारुती रायांसमोर नतमस्तक व्हायचं आहे. आपल्या जीवनात असलेल्या समस्या अडचणी या दूर कराव्यात अशी प्रार्थना करायची आहे. मित्रांनो, हा उपाय आपल्याला फक्त एकच मंगळवार करायचा आहे, परंतु त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी जोपर्यंत तुमची समस्या दूर होत नाही तोपर्यंत प्रत्येक मंगळवारी रात्री आपण मारुती रायांसमोर एक दिवा नक्की प्रज्वलित करायचा आहे. शक्य असेल तर हनुमान चालीसाचं पठण सुद्धा करा. मारुती रायांच्या कोणत्याही मंत्राचा जप करा. यामुळे हनुमंत रायांची असीम कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्की बरसेल. तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी बाधा हनुमंत राया नक्कीच दूर करतील. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.